स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्यानं एक पाऊल पुढे टाकलंय. नेमकं काय केलं या दाम्पत्यानं, पाहूया हा रिपोर्ट. बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढल्यानं मुलींचा जन्मदर घटला होता. 1000 मुलांमागे 841 मुली हे प्रमाण होतं. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी सामाजिक संस्था प्रशासन यांच्या पातळीवर 2-3 वर्ष प्रयत्न सुरू आहेत आणि ह्याचाच एक भाग म्हणून कडायातील टेकाडे हॉस्पिटलनं अभिनव उपक्रम सुरू केलाय. आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये जर गर्भवती मातेला जर मुलगी झाली तर त्याच्या मातेची प्रसूती म्हणजे डिलिव्हरी आपण ही पूर्णपणे फ्री करणार आहोत. जर त्या मातेला जर सीजरची गरज पडली तर तिला ह्याच्यामध्ये आपण 50% सूट देणार आहोत. आमचा ह्या कार्यक्रम करण्यामागे एकमेव उद्देश असा आहे की आमच्या बीड जिल्ह्याचं नाव व्हावं. खेड्यामध्ये लोकांची जी कल्पना आहे की मुलगी म्हणजे वाईट आहे, ती नको आहे आपल्याला, ती दूर करण्याचा हा आमचा मानस आहे. मुलगी ही ओझ नाही तर वंशाचा दिवा आहे, त्यामुळे तिच्या जन्माचं स्वागत करा म्हणून आम्ही नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगी झाली तर मोफत डिलिव्हरी करणार आहोत. तर सीजर झाल्यास 50% खर्च माफ करण्यात येईल. टेकाडे हॉस्पिटलनं ह्या उपक्रमाचा शुभारंभ एका लहान मुलीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केलाय आणि त्यापूर्वी शहरातून बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देणारी रॅलीही काढण्यात आली आहे. लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.